एक महत्त्वाची बातमी, जेएनपीटी मधल्या अमेय सीएफएस मध्ये आग लागली आहे. कंटेनर यार्ड मध्ये कंटेनरची वाहतूक करणाऱ्या वाहनालाही आग लागली आहे. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. जेएनपीटी अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलंय. सुदैवानं आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवल्यानं आग कंटेनर यार्ड मध्ये पसरली नाही. मात्र कंटेनर वाहून नेणारे वाहन पूर्णपणे जळून खाक झाले. बातमी नवी मुंबईतून येते जेएनपीटी मधून. जेएनपीटीत भीषण आग लागली, त्याची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य फक्त झी 24 तासवर. जेएनपीटी मधल्या अमेय सीएफएस मध्ये ही आग लागली आहे. कंटेनर यार्ड मध्ये कंटेनरची वाहतूक करणाऱ्या वाहनाला ही आग लागली. कुठली जीवितहानी सुदैवाने यामध्ये झालेली नाहीये. जेएनपीटी अग्निशमन दलानं या आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवलं आणि सुदैवानं त्यामुळे कुठली जीवितहानी झालेली नाहीये. मात्र ही आग कंटेनर यार्डमध्ये पसरली नाही, हेही सुदैव आहे. कंटेनर्स वाहून येणारं वाहन मात्र पूर्णपणे जळून खाक झालंय. छत्रपतींचा विचार म्हणजे